नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाइन लेक्चर मध्ये 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं सक्सेस अकॅडमी मध्ये स्वागत आहे। आपण प्रीवियस लेक्चर मध्ये जो पार्ट स्टडी केलेला आहे, कुठला पार्ट स्टडी केलेला विद्यार्थी मित्रांनो, आपण क्यूब रूट ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबर हा पार्ट स्टडी केला पा आपण। ओके, त्याच्यावरचे वेरियस एक्झाम्पल्स आपण स्टडी केले, फाइंडिंग द वैल्यू ऑफ स्टडी केलं, त्यानंतर प्रूफ दॅटचे काही एक्झाम्पल्स बघितले पा आपण, बाय यूजिंग द स्टँडर्ड प्रॉपर्टी ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर्स। त्याच्यामध्ये आपण एक व्हेरिएबल यूज केलेला होता, कुठला व्हेरिएबल यूज केलेला, आपण सिम्बॉल यूज केलेला आहे ओमेगा, कळलं का पहा। ओके, तर स्टेटमेंट काय होतं, पहा, ओमेगा इज ए कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी, ह्या स्टेटमेंटचा अर्थ आपण स्टडी केला पहा। ओके, काय असणार या स्टेटमेंटचा अर्थ, ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1, त्याचबरोबर 1 प्लस ओमेगा स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल टू 0। ओके, ह्या एका स्टेटमेंट वरून आपण तीन स्टेटमेंट तयार केले पहा। ओके, काय काय स्टडी केलं आपण, ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू -1, 1 प्लस ओमेगा इज इक्वल टू -ओमेगा स्क्वेअर, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू -ओमेगा। ओके, म्हणजे या स्टेटमेंटचा आपण वापर केलेला आहे पहा, त्या स्टेटमेंटचा किंवा या दोन प्रॉपर्टीचा वापर करून आपण व्हेरियस एक्झाम्पल्स विद्यार्थी मित्रांनो स्टडी केलेले। ओके, त्यातलाच एक एक्झाम्पल आता मी आपल्याला स्टडी करायचं आहे पहा। ओके, एक्झाम्पल काय दिलेलं आहे पहा आपल्याला, मार्जिन मध्ये मी डबल टिक मार्क विथ स्टार करतोय पहा, महत्वाचं एक्झाम्पल आहे। ओके, लक्ष द्या व्यवस्थित। ओके, क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, मार्जिन मध्ये डबल टिक मार्क विथ स्टार 3 or 4 मार्क्सला हा विचारू शकतात पहा। ओके, लक्ष द्या व्यवस्थित, क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा, क्वेश्चनचा सुरुवातीचा जो काय पार्ट अप्लाय होईल तो सेमच राहणार आहे। ओके, इफ क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा आपल्याला, इफ क्वेश्चन दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, एक्स इज इक्वल टू तुम्हाला व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे ए प्लस बी दिलेला आहे पहा। ओके, कॉमा वाय इज इक्वल टू व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे आपल्याला, वाय इज इक्वल टू व्हॅल्यू अप्लाय केलेली आहे अल्फा ए प्लस बीटा बी मध्ये रेफर होईल पहा। ओके, अँड झेड इज इक्वल तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो अल्फा बीटा। ओके, प्लस तुम्हाला व्हॅल्यू दिलेली इथं अल्फा बीटा प्लस व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, सॉरी अल्फा बीटा प्लस बी अल्फा दिलेलं आहे पहा, बी अल्फा। ओके ओके, वॅश कंडिशन काय दिलेलं पाहता इथं, वॅश अल्फा अँड बीटा आर द कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी, अल्फा अँड बीटा आर द कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ काय दिलेलं आपल्याला इथं, युनिटी प्रोव्हाइड केलेलं आहे, कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी प्रोव्हाइड केलेलं आहे। ओके, कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी, देन प्रूफ दॅट आपल्याला प्रोव्हाइड करायचं, प्रूफ करायचं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला XYZ एक्झॅक्टली इक्वल आपल्याला प्रूफ करायचं विद्यार्थी मित्रांनो, ए क्यूब प्लस व्हॅल्यू बी क्यूब आपल्याला प्रूफ करायचं पहा, काय प्रूफ करायचं आपल्याला इथं, ए क्यूब प्लस बी क्यूब आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला इथं प्रूफ करायचं पहा, दिसतं का सगळ्यांना व्यवस्थित। ओके, क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा आपल्याला, क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा, एक्स इज इक्वल टू ए प्लस बी कॉमा वाय इज इक्वल टू अल्फा ए प्लस बीटा बी अँड झेड इज इक्वल टू अल्फा बीटा प्लस बी अल्फा, ओके, वेअर अल्फा अँड बीटा आर द कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी, ओके, देन प्रूफ दॅट, प्रूफ करायचं आपल्याला एक्स वाय झेड इज इक्वल टू ए क्यूब प्लस व्हॅल्यू बी क्यूब आपल्याला प्रूफ करायचं आहे पहा। ओके, आता हे आपल्याला प्रूफ करायचं असेल तर आता ह्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स यूज केलेले आहेत, कुठला, अल्फा आणि बीटा, परंतु अल्फा आणि बीटा हे काय दिलेलं आपल्याला, कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी दिलेलं आहे पहा, कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी प्रोव्हाइड केलेलं आहे पहा। ओके, तर सुरुवातीला आपल्याला कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी अझम्पशन मध्ये मला रेफर करावं लागेल पहा। ओके, क्वेश्चनचं सॉरी सोल्युशन काय येणार आहे पहा इथं, लेट किंवा हियर्स, ओके, लेट किंवा हियर्स, ओके, गिवन डेटा काय काय दिलेला आहे तुम्ही ऍज इट इज रेफर करणार आहे, एक्स इज इक्वल टू ए प्लस बी, ओके, कॉमा वाय इज इक्वल टू
अल्फा ए प्लस बीटा बी एंड झेड इज इक्वल तुम्हाला प्रोवाइड केलेले विद्यार्थी मित्रांनो अल्फा बीटा प्लस बी अल्फा अल्फा बीटा प्लस बी अल्फा तुम्हाला दिलेले आहे पाताने ओके वेअर कंडिशन काय दिलेले पा वेश ओके देअरफोर्स काय दिलेले पा आपल्याला सरळ तुम्ही वेअर रेफर करणार क्वेश्चन मध्ये जो पार्ट दिलेला आहे तुम्ही आज घेणार आहे वेअर अल्फा एंड बीटा आर दी अल्फा एंड बीटा आर दी कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ आर दी आर दी कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ क्यूब रूट ऑफ काय दिलेलं आपल्याला तिथं युनिटी प्रोव्हाइड केलेलं पहा कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी दिलेलं आहे पहा ओके देअरफोर्स आता कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी जर असेल तर इथे मला अझम्पशन मध्ये रेफर करावं लागेल लक्ष द्या व्यवस्थित ओके कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी दिलेलं आहे मार्जिन मध्ये ट्रिपल टिक मार्क विथ डबल स्टार ट्रिपल टिक मार्क विथ डबल सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो ओके आणि कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी जर असेल तर आपल्याला कंपल्सरी एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो कॉम्प्लेक्स क्यूब रूट आला तर आपल्याला ओमेगा लागणार आहे अल्फा बेटा लागणार नाहीये ओके कळालं का अल्फा बेटा घेऊन चालणार नाही परंतु एक्झाम्पल मध्ये त्याने आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे अल्फा आणि बीटा आर द कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी तर त्याचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करून घ्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो इथं ओमेगा मध्ये करून घ्यावं लागेल पहा त्यामुळे मी रेफर काय करणार इथं मग देअरफोर्स ओके देअरफोर्स लेट मी रेफर करतो पहा इथं लेट अल्फा इज इक्वल टू अल्फा इज इक्वल टू मी व्हॅल्यू का रेफर करतो कलर चेंज केलेलं पहा आपण ओमेगा रेफर केलेलं पहा अल्फा इज इक्वल टू ओमेगा अँड बीटा इज इक्वल टू दुसरं जे व्हेरिएबल रियूज केलेलं आहे त्याची व्हॅल्यू काय घेतलेली तुम्ही ओमेगा स्क्वॅश दुसरी व्हॅल्यू काय घेतली मी तो ओमेगा स्क्वॅश दोन व्हेरिएबल्स यूज केलेले आहेत पहा ओके आणि जर तिसरा व्हेरिएबल जर दिलेला असेल कुठला गॅमा जर दिलेला असता तर मी गॅमा इज इक्वल काय रेफर केला असता इथं आपण वन कारण आपण एक बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला यूज केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो कुठला फॉर्म्युला यूज केलेला आपण वन प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू झिरो त्यामुळे त्या दोन व्हॅल्यूज मी रेफर केल्या अल्फा इज इक्वल टू ओमेगा आणि दुसरी व्हॅल्यू बीटा इज इक्वल टू काय रेफर केलेले आपण ओमेगा स्क्वेअर रेफर केलेले पहा ओके देअरफोर्स आता त्याच्यावर मला त्या व्हॅल्यूज काय येणार पहा देअरफोर्स एक्स इज इक्वल टू बोला ए प्लस बी रिमेन्स सेम ए प्लस बी रिमेन्स सेम ओके वाय इज इक्वल टू रेफर काय होईल इथं अल्फा ए दिलेला आहे अल्फाची व्हॅल्यू काय असेल इथं ओमेगा ए प्लस बीटा बी बीटाची व्हॅल्यू किती येतं ओमेगा स्क्वेअर बी मध्ये आपल्याला पाहू ओमेगा स्क्वेअर बी म्हणजेच काय आपल्या इथं ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर नॉर्मल मल्टिप्लिकेशन मध्ये मल्टिप्लिकेशन इज ऑल्सो कम्युटेटिव्ह आहे टू मल्टिपल थ्री काय आणि थ्री मल्टिपल टू काय दोघांचा आन्सर काय येईल विद्यार्थी मित्रांनो इथं सेमच येणार आहे पहा समजलं व्यवस्थित म्हणजे ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर अप्लाय होईल अँड झेड इज इक्वल टू व्हॅल्यू झेड इज इक्वल व्हॅल्यू अल्फा बीटा दिलेला आहे अल्फा बीटा अल्फाची व्हॅल्यू काय असणार इथं ओमेगा ओके मल्टिपल विथ बीटाची व्हॅल्यू किती असणार ओमेगा स्क्वेअर प्लस बी मल्टिपल विथ अल्फा बी मल्टिपल विथ अल्फा म्हणजे काय झालं इथं बी ओमेगा अल्फा म्हणजेच काय झाली पहा व्हॅल्यू ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर व्हॅल्यू ओमेगा क्यूब ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर व्हॅल्यू ओमेगा क्यूब मध्ये आपल्याला पहा ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर व्हॅल्यू ओमेगा क्यूब आपल्याला पहा ओके एक मिनिट परत एकदा क्रॉस चेक करू दे मला झेडची व्हॅल्यू काय दिली एकदा मला क्रॉस चेक करू दे पहा एक्झाम्पल मध्ये विद्यार्थी मित्रांनो इथं झेडची व्हॅल्यू थोडीशी चुकलेली आहे पहा इथं झेड देत असताना आपल्याला ए इंटू बीटा आहे ए इंटू बीटा म्हणजे झेडची व्हॅल्यू काय असते त्या एक्झाम्पल मध्ये अल्फा बीटा नाही आहे ए इंटू बीटा प्लस बी इंटू अल्फा म्हणजे वायच्या बरोबर अपोजिट तुम्हाला झेड दिलेलं आहे वाय काय दिलेला आहे अल्फा ए प्लस बीटा बी ओके तर झेड काय दिलेला आहे ए बीटा प्लस अल्फा बी किंवा बीटा सॉरी बी अल्फा दिलेलं आहे पहा ओके करेक्शन करून घ्या तेवढी काय काय येणार पाहता इथं मग म्हणजेच काय झालं इथं पहिली व्हॅल्यू काय आपल्याला इथं ए मल्टिपल विथ बीटाची व्हॅल्यू काय असणार इथं बीटाची व्हॅल्यू काय असणार इथं ओमेगा स्क्वेअर प्लस बी मल्टिपल विथ अल्फाची व्हॅल्यू काय असणार इथं ओमेगा ओके म्हणजेच काय झालं पहा ए ओमेगा स्क्वेअर ओके प्लस बी ओमेगा ए ओमेगा स्क्वेअर प्लस बी ओमेगा मी परत रिपीट करतोय घेत असताना आपण झेडची व्हॅल्यू चुकीची घेतलेली होती झेड इज इक्वल काय दिलेलं आपल्याला ए बीटा प्लस बी अल्फा झेड काय दिलेलं आपल्याला ए बीटा प्लस बी अल्फा दिलेलं पहा वेअर अल्फा अँड बीटा आर द कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी देन प्रूव दॅट एक्स वाय झेड इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब ओके लेट एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू झेड इज इक्वल झेड काय दिलेलं आपल्याला ए बीटा प्लस बी बी अल्फा दिलेला आहे झेड काय दिलेला आहे ए बीटा प्लस बी अल्फा दिलेला पहा वेअर अल्फा अँड बीटा आर द कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ
युनिटी, त्यामुळे आपण रेफर केलं कॉम्प्लेक्स क्यूब ऑफ युनिटी जर असेल तर पूर्ण एक्झाम्पल हे कशामध्ये यावं लागेल आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, इथं ओमेगा मध्ये पाहिजे आहे. तर मग अल्फा इज इक्वल टू मी रेफर केलेला आहे ओमेगा, अँड बीटा इज इक्वल टू मला रेफर करावं लागेल ओमेगा स्क्वेअर अप्लाय करावं लागेल. पहा त्यानुसार मग ए एक्स वाय झेड चे व्हॅल्यूज काय काय आहे. पहा एक्स इज इक्वल टू ए बी ए प्लस बी, वाय इज इक्वल टू काय दिलेलं आपल्याला अल्फा ए प्लस बीटा बी, अल्फा ए अल्फाची व्हॅल्यू ओमेगा इंटू ए प्लस बीटाची व्हॅल्यू ओमेगा स्क्वेअर इंटू बी. नॉर्मल मल्टिप्लिकेशन आहे, ए बी इज इक्वल बी इज ऑल्सो पॉसिबल आहे. म्हणजेच काय झालं आपण ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर. ओके, आणि झेड काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ए बीटा प्लस बी अल्फा, ए बीटा बीटाची व्हॅल्यू किती ओमेगा स्क्वेअर प्लस बी अल्फाची व्हॅल्यू किती इथं ओमेगा घेतलेले पहा आपण. म्हणजेच काय झालं ए ओमेगा स्क्वेअर प्लस बी ओमेगा आपल्याला पहा. ओके, म्हणजे मला ज्या बेसिक रिक्वायर्ड व्हॅल्यू ज्या पाहिजे आहेत त्या मी रेफर केलेले आहेत पहा. ओके, देअर फोर आता मी काय रेफर करणार इथं मग एल एच एस इज इक्वल टू मी रिलेशन जे प्रूफ मला करायचं आहे एक्स वाय झेड इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब. काय का पहा मी राईट साईड मी रेफर करू शकत नाही आहे, का रे राईट साईड घेऊ शकत नाही आपण, कारण ए क्यूब प्लस बी क्यूब रिअल कॉन्स्टंट टर्म दिलेली आहे आपल्याला एक्स वाय झेडच्या किमती दिलेल्या आहेत. त्यामुळे रेफर काय करणार इथं एल एच एस इज इक्वल टू एल एच एस काय दिलेलं आपल्याला एक्स वाय मल्टिपल विथ झेड, एक्स वाय मल्टिपल विथ झेड. ओके, ह्या सगळ्या व्हॅल्यूज मी इक्वेशन मध्ये रेफर करणार आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स, एक्स काय दिलेलं आपल्याला ए प्लस बी दिलेलं आहे. ओके, वाय काय दिलेलं पहा ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर दिलेलं आहे पहा. ओके, आणि झेड काय दिलेलं आपल्याला ए ओमेगा स्क्वेअर प्लस बी ओमेगा दिलेलं आहे पहा. ओके, म्हणजे काय केलं आपण ज्या एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज ज्या काय कॅल्क्युलेट केलेल्या आहेत त्या एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज मी इक्वेशन मध्ये रिअरेंज करून घेतलेलं आहे पहा. ओके, तीन फॅक्टर्स आहेत, पहिला फॅक्टर मी रिमेन सेम ठेवणार आहे. आता जिथं ओमेगा दिसतो आपल्याला तो पार्ट फक्त काय करणार आहे, तुम्ही एक्सपांड करणार आहे, सिम्प्लिफाय करणार आहे पहा. ओके, म्हणजे काय करावं लागेल ह्या पहिल्या ब्रॅकेटनं मला दुसऱ्या ब्रॅकेटला काय करायचं आहे मल्टिप्लाय करावं लागेल पहा. पहिली टर्म रिमेन सेम नो चेंज, मी ए प्लस बी ऍज इट इज ठेवलं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मी चेंजेस करणार नाही आहे पहा. ओके, इन साईड द ब्रॅकेट पहिल्या नंबरनं दुसऱ्या नंबरला काय करायचं आहे, पहिल्या फॅक्टरनं दुसऱ्या फॅक्टरला मल्टिप्लाय करायचं आहे. पहिल्या फॅक्टरमधला पहिला पार्ट ए ओमेगा मल्टिपल विथ सेकंड फॅक्टर काय दिलेला आहे ए ओमेगा स्क्वेअर प्लस बी ओमेगा दिलेलं आहे पहा. ओके, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. ओके, दुसरा पार्ट कुठला दिलेला आहे आपल्याला बी ओमेगा स्क्वेअर दिलेला आहे, बी ओमेगा स्क्वेअर इंटू सेकंड फॅक्टर रिमेन्स सेम ए ओमेगा स्क्वेअर प्लस बी ओमेगा रिमेन्स सेम. ब्रॅकेट कम्प्लीट, टोटल ब्रॅकेट कम्प्लीट, टोटल ब्रॅकेट कम्प्लीट. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू पहिली टर्म ऍज इट इज ए प्लस बी रिमेन्स सेम. इन साईड द ब्रॅकेट काय करणार परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करणार आहे. वरती सुद्धा मी यूज काय केलं इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केलेला आहे. सेम पार्ट ए ओमेगा ना मी मल्टिप्लाय करणार आहे, सिमिलरली प्लस बी ऑफ ओमेगा स्क्वेअर ना मला आत मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे पहा. अप्लाय करा ए ओमेगा इंटू ए ओमेगा स्क्वेअर व्हॅल्यू काय अप्लाय, ए इंटू ए व्हॅल्यू ए स्क्वेअर, ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर व्हॅल्यू ओमेगा क्यूब मध्ये आपल्याला पहा. ओके, ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर व्हॅल्यू ओमेगा क्यूब. ओके, प्लस पुढची टर्म ए इंटू बी व्हॅल्यू काय असतं इथं ए बी, ए इंटू बी व्हॅल्यू ए बी, ओमेगा इंटू ओमेगा व्हॅल्यू काय असतं तो ओमेगा स्क्वेअर. एखादी टर्म जर दोन वेळ रिपीट होत असेल तिथे टर्म काय अप्लाय होईल होल ब्रॅकेटचा स्क्वेअर, ओमेगा इंटू ओमेगा ओमेगा स्क्वेअर मध्ये आपल्याला पहा. ओके, ऍडिशन विथ पुढची टर्म बोला बी इंटू ए व्हॅल्यू किती अप्लाय होईल, बी इंटू ए व्हॅल्यू ए बी किंवा बी ए. ओके, ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर ओमेगा रेस टू फोर आपल्याला पहा, ओमेगा रेस टू फोर मध्ये आपल्याला पहा. ओके, प्लस प्लस आन्सर काय अप्लाय होईल प्लस ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर ओमेगा रेस टू फोर टू टू झार व्हॅल्यू फोर मध्ये आपल्याला पहा. बी इंटू ए व्हॅल्यू ए बी, नॉर्मल मल्टिप्लिकेशन आहे, बी ए किंवा ए बी दोन्ही सेम बस पार्ट होणार आहेत. ओके, प्लस प्लस आन्सर अगेन प्लस बी इंटू बी व्हॅल्यू काय अप्लाय होईल बी स्क्वेअर, बी इंटू बी व्हॅल्यू बी स्क्वेअर. ओके, ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा ओमेगा क्यूब मध्ये आपल्याला पहा, ओमेगा क्यूब मध्ये आपल्याला पहा. म्हणजे काय केलं इथं मी ब्रॅकेट काय केलेलं आहे सिम्प्लिफाय करून घेतलेलं आहे, आणि रेफर करताना मी यूज काय केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा मी इथं वापर केलेला आहे पहा. कुठल्या लॉचा वापर केलेला आहे पण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा मी वापर केलेला आहे. ओके, पहिला फॅक्टर मी दुसऱ्या फॅक्टरला मल्टिप्लाय करून घेतलेला आहे पहा. ओके, अप्लाय करा आता इथं देअर फोर्स काय काय येणार पहा. पहिली टर्म रिमेन्स सेम नो चेंज, ए प्लस बी रिमेन्स सेम इन साईड द ब्रॅकेट. ओके, ए स्क्वेअर मल्टिपल विथ ओमेगा क्यूब, ए स्क्वेअर मल्टिपल विथ ओमेगा क्यूब प्लस सेकंड टर्म रिमेन्स सेम नो चेंज, ए बी मल्टिपल विथ ओमेगा स्क्वेअर रिमेन्स सेम. ओके, प्लस ए बी प्लस ए बी. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो
इथं ओमेगा रेस टू फोर दिलेला आहे. ओके, ओमेगा रेस टू फोर मी असं लिहू शकतो का? पहा, ओमेगा क्यूब मल्टीपल विथ ओमेगा, ओमेगा क्यूब मल्टीपल विथ ओमेगा. ओके, थ्री प्लस वन व्हॅल्यू किती अप्लाय होईल? फोर मध्ये अप्लाय होतो. ओमेगा रेस टू फोर मी रिप्लेस कशामध्ये केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? इथं ओमेगा क्यूब मल्टीपल विथ ओमेगा मध्ये रेफर केलं पहा आपण. ओके, प्लस बी स्क्वेअर मल्टीपल विथ ओमेगा क्यूब रिमेन्स सेम, होल ब्रॅकेट कम्प्लीट. समजलं व्यवस्थित? अप्लाय करा आता इथं एक्झॅक्टली इक्वल टू पहिली टर्म रिमेन्स सेम, ए प्लस बी रिमेन्स सेम. ओके, आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ओमेगा क्यूब? ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आहे, त्यामुळे ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती अप्लाय होईल? देअर फोर ओमेगा क्यूब इज इक्वल व्हॅल्यू किती असणार इथं? वन मध्ये आपल्याला पाहू. ओमेगा क्यूब इज इक्वल टू वन आहे, म्हणजेच काय झालं पाहता इथं? जिथं ओमेगा क्यूब दिसेल तिथे मी व्हॅल्यू काय रेफर करणार विद्यार्थी मित्रांनो? इथं मग वन मी रेफर करणार आहे पहा. म्हणजे काय येणार आहे ती व्हॅल्यू? ए स्क्वेअर मल्टिपल विथ वन. ओके, प्लस पुढची टर्म ए बी मल्टिपल विथ ओमेगा स्क्वेअर रिमेन्स सेम, नो चेंज. ओके, प्लस ए बी मल्टिपल विथ ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती असतात इथं? वन मल्टिपल विथ ओमेगा रिमेन्स सेम, प्लस बी स्क्वेअर मल्टिपल विथ बी स्क्वेअर मल्टिपल विथ ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती असतात इथं? वन मध्ये रेफर होईल पहा, होल ब्रॅकेट कम्प्लीट. स्टेटमेंटमध्ये स्टेपमध्ये जिथं ओमेगा क्यूब दिसेल तिथे मी व्हॅल्यू काय रेफर केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? इथं वन मी रेफर केली पहा. सिम्प्लिफाय करून घ्या. एक्झॅक्टली इक्वल टू पहिली टर्म रिमेन सेम ए प्लस बी. ओके, सेकंड टर्म काय राहिलेलं पहा इथं? ए स्क्वेअर प्लस काय आले पहा इथं? ए बी मल्टिपल विथ ओमेगा स्क्वेअर. कुठल्याही संख्येला जर मी वन ना मल्टीप्लाय केलं तर तेच संख्या रिपीट होणार आहे. ए स्क्वेअर इंटू वन व्हॅल्यू ए स्क्वेअर. ओके, सेकंड टर्म रिमेन सेम ए बी ओमेगा स्क्वेअर. ओके, प्लस ए बी मल्टिपल विथ वन इंटू ओमेगा व्हॅल्यू ओमेगा मध्ये आपल्याला पहा. ओके, प्लस बी स्क्वेअर मल्टिपल विथ वन व्हॅल्यू बी स्क्वेअर मध्ये आपल्याला पहा, बी स्क्वेअर मध्ये आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित? आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, जी सेकंड मिडल जी टर्म अप्लाय होईल दुसरी आणि तिसरी टर्म ह्या दोघांमधून कॉमन काय निघेल पहा? ए बी कॉमन निघेल पहा. शिल्लक काय राहणार मग इथं? मग ए प्लस बी. ओके, इन साइड द ब्रॅकेट काय रेफर केलं इथं मी? ए स्क्वेअर प्लस ह्या दोन्ही टर्म्स मधून जर मी ए बी कॉमन काढला तर शिल्लक काय राहणार इथं? मग ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा शिल्लक राहिलेला आहे, प्लस बी स्क्वेअर रिमेन सेम, नो चेंज, ब्रॅकेट कम्प्लीट. काय केलं या स्टेपला आपण? ए बी ओमेगा स्क्वेअर प्लस ए बी ओमेगा ह्या दोन्ही टर्म्स मधून मी ए बी कॉमन काढलेला आहे. जर मी ए बी कॉमन काढला तर शिल्लक काय राहणार इथं? पहिल्या टर्म मध्ये ओमेगा स्क्वेअर, दुसऱ्या टर्म मध्ये ओमेगा शिल्लक राहिला. ओके, आता मला सांगा ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय असणार विद्यार्थी मित्रांनो? कारण आपण एक बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला युज केलेला आहे. कुठला फॉर्म्युला युज केलेला आपण? देअर फोर वन प्लस ओमेगा, वन प्लस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू झिरो आपल्याला पहा. वन प्लस ओमेगा स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू किती असतात इथं? झिरो आहे. म्हणजेच काय झालं पहा, देअर फोर ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल टू ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस वन आहे, उजवी जाताना काय आपल्याला होईल? मायनस वन. म्हणजे या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय असणार इथं? मायनस वन मध्ये रिप्लेस होईल पहा. ओके, म्हणजेच काय झालं पहा, एक्झॅक्टली इक्वल टू ए प्लस बी. ओके, इन साइड द ब्रॅकेट सेकंड टर्म काय आलेली इथं? ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस ए बी इन साइड द ब्रॅकेट टर्म काय झाली इथं? मायनस वन. त्या ब्रॅकेटची व्हॅल्यू किती आली इथं? मायनस वन आली पहा. ओके, प्लस बी स्क्वेअर रिमेन्स सेम. ओके, बेसिक फॉर्म्युला इथं मी रेफर केलेला आहे. ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर असू दे किंवा ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा असू दे, व्हॅल्यू किती असतात इथं? मायनस वन मध्ये रेफर होईल पहा. समजलं? नॉर्मल अल्जेब्रा रेफर करा. काय नाही व्हॅल्यू इथं? मग ए प्लस बी सेकंड फॅक्टर ए स्क्वेअर गुणाकारामध्ये प्लस मायनस काय होणार इथे विद्यार्थी मित्रांनो? मायनस मध्ये रेफर होईल. गुणाकारामध्ये प्लस मायनस रेफर काय होणार इथं? मायनस मध्ये येणार आहे. ओके, व्हॅल्यू काय असतात इथे? मग ए बी मध्ये येणार पहा. प्लस व्हॅल्यू बी स्क्वेअर रिमेन्स सेम, प्लस व्हॅल्यू बी स्क्वेअर रिमेन्स सेम आपल्याला पहा. ओके, आता जर मी व्यवस्थित पाहिलं तर नाईन्थ स्टँडर्डला बहुपदीय बैजिक राशी पॉलिमिल फंक्शन ऑफ एक्स मध्ये आपण एक फॉर्म्युला स्टडी केला होता पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके, एक्सपान्शन फॉर्म्युलेज मध्ये आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये सुद्धा मी रिव्हिजनल पार्ट्स मध्ये फॉर्म्युला घेतलेला आहे. डे एक्सपान्शन फॉर्म्युलेज काय असणार फॉर्म्युला? बेसिकली काय असणार व्हॅल्यू इथं? एक्स क्यूब मायनस ऑफ वाय क्यूब, एक्स क्यूब मायनस ऑफ वाय क्यूब एक्झॅक्टली इक्वल, किंवा मी ए आणि बीच्या भाषेतच घेतो पहा. ओके, ए क्यूब मायनस ए क्यूब प्लस बी क्यूब, ए क्यूब प्लस बी क्यूबचा बेसिक फॉर्म्युला काय असणार आहे पहा? एक्झॅक्टली इक्वल टू काय ना सांगा, ए क्यूब प्लस बी क्यूबचा रिझल्ट. पहिला फॅक्टर रिमेन सेम, नो चेंज, ए प्लस
बी. ओके दुसरा फैक्टर पहिल्याचा स्क्वेअर ओके प्लस असेल तर काय करतो आपण माइनस पहिल्याचा स्क्वेअर ओके नंतर काय करतो प्लस चा काय करतो आपण माइनस नंतर ह्या दोघांचा प्रोडक्ट वैल्यू किती अप्लाई होईल ए बी ह्या दोघांचा प्रोडक्ट वैल्यू असेल ए बी दुप्पट करायचे नाही ओके प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर म्हणजे काय दिसतं आपल्याला रिझल्ट जो फॉर्म्युला आपण यूज केलेला होता त्याची उजवी बाजू तुम्हाला दिलेली आहे ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर तुम्हाला उजवी बाजू दिलेली आहे मी डावी बाजू अरेंज करणार म्हणजेच काय झालं पहा एक्झॅक्टली इक्वल टू काय दिसतं आपल्याला ए क्यूब प्लस व्हॅल्यू बी क्यूब आपल्याला पहा ए क्यूब प्लस बी क्यूब म्हणजेच काय आपल्याला फील इज इक्वल टू आर एच एस देअरफोर काय रेफर झालं मग इथं एल एच एस इज इक्वल व्हॅल्यू काय असतं मग आर एच एस मध्ये रेफर होईल पहा हेन्स प्रूफ तुम्ही अहवास इथे मेन्शन करू शकतो आपण इथं देअरफोर मेन्शन करणार पहा इथं इथं पुढच्या सेल मी रेफर करतोय पहा ओके देअरफोर काय रेफर केला पहा एक्स वाय झेड एक्झॅक्ट इक्वल व्हॅल्यू काय झाली तर मग ए क्यूब प्लस व्हॅल्यू बी क्यूब हेन्स काय झालं इथं हे प्रूव्ह झालं पहा हेन्स समजलं व्यवस्थित ओके म्हणजेच काय केलेलं विद्यार्थी मित्रांनो आपण द एक्सपान्शन फॉर्म्युलेचा वापर करून आणि कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटचा वापर करून दोन जे बेसिक फॉर्म्युलेज आहेत ओमेगा क्यूब इज इक्वल टू वन आणि सिमिलरली रेफर काय केलेलं आपण वन प्लस ओमेगा स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल टू झिरो ह्या फॉर्म्युलाचा वापर करून आपण जे एल एच एस थ्रू आर एच एस आपण काय केलेलं इथं रिझल्ट किंवा जो रिझल्ट आपल्याला जे आपल्याला प्रूफ करायला सांगितलेला आहे ते मी प्रूफ केलेलं आहे पहा समजलं व्यवस्थित काय शंका आहे का ओके तर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी मधलं सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल होतं पहा ओके समजलं व्यवस्थित सगळ्यांना सेम पार्ट मध्ये विद्यार्थी मित्रांनो अजून एखादं एक्झाम्पल आहे पहा लक्ष द्या व्यवस्थित क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा आपल्याला आता इथं सेम फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन आहे पहा विद्यार्थी मित्रांनो ओके क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा इफ सेम पार्ट दिलेला काही चेंजेस नाही आहेत इफ अल्फा अँड बीटा आर दी कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आर दी काय दिलेलं आपल्याला कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ काय दिलेलं आपल्याला इथं युनिटी प्रोव्हाइड केलेलं आहे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी दिलेलं आहे ओके देन प्रूफ दॅट आपल्याला प्रूफ करायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अल्फा रेस्ट टू फोर प्लस अल्फा इनवर्स मल्टीपल विथ बीटा इनवर्स इनवर्स अर्थ काय आपल्याला होईल रेस्ट टू पॉवर मायनस वन इनवर्स अर्थ काय आपल्याला लिहिता रेस्ट टू पॉवर मायनस वन एक्झॅक्टली इक्वल टू काय प्रूफ करायचं आपल्याला झिरो प्रूफ करायचं आहे पहा ओके सिंगल टिक मार्क करतोय ओनली फॉर कॅल्क्युलेशन टिक मार्क सर केलेला आपण ओनली फॉर कॅल्क्युलेशन सी ए एल कॅल्क्युलेशनचा मी शॉर्ट फॉर्म यूज केलेला पहा सिंगल टिक मार्क सर केलेला फक्त कॅल्क्युलेशन साठी मी एक्झाम्पलला सिंगल टिक मार्क केलेला आहे पहा ओके इफ अल्फा अँड बीटा आर द कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी देन प्रूफ दॅट अल्फा रेस्ट टू फोर प्लस बीटा रेस्ट टू फोर प्लस अल्फा इनवर्स मल्टीपल विथ बीटा इनवर्स एक्झॅक्ट इक्वल टू झिरो इनवर्सचा अर्थ काय आपल्याला लिहिता रेस्ट टू पॉवर मायनस वन ओके लेट सोल्यूशन काय येणार आहे पहा इथं लेट गिवन स्टेटमेंट मी आज इथे घेणार आहे पहा ओके लेट मी रेफर करणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथं रेफर करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लेट अल्फा अँड बीटा आर दी कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी दिलेला आहे ओके ह्या स्टेटमेंट जर काय झाला देअरफोर्स रेफर करणार इथं लेट कॉम्प्लेक्स क्यूब ऑफ युनिटी जर असेल तर मला कंपल्सरी एक्झाम्पल मध्ये काय यावं लागतं इथं ओमेगा यायला पाहिजे पहा म्हणजे मी अल्फा इज इक्वल टू मी रेफर काय करणार इथं लेट अल्फा इज इक्वल टू ओमेगा अँड बीटा इज इक्वल टू मी रेफर करणार आहे विद्यार्थी मित्रांनो बीटा इज इक्वल मला रेफर करायचं आहे
ओमेगा स्क्वेअर रेफर करायचं पहा, ओमेगा स्क्वेअर मला रेफर करायचं आहे. ओके, अल्फा इज इक्वल ओमेगा घेतलेला आहे अँड बीटा इज इक्वल टू ओमेगा स्क्वॅश. ओके, देअरफोर मी आणि अजून एक इथे स्टेटमेंट रेफर करणार किंवा खाली डायरेक्ट स्टेटमेंटमध्ये डायरेक्ट रिझल्टमध्ये व्हॅल्यूज टाकला तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. ओके, आता प्रूफमध्ये जर मी पाहिलं तर अल्फा रेस टू फोर आहे, बीटा रेस टू फोर आहे आणि अल्फा इनव्हर्स आणि बीटा इनव्हर्स दिलेलं आहे पहा. ओके, तर फर्स्ट वे टू कॅल्क्युलेट दी व्हॅल्यू ऑफ अल्फा रेस टू फोर आणि बीटा रेस टू फोर, किंवा डायरेक्ट रिझल्टमध्ये व्हॅल्यूज टाकून जरी सोडवला तरी सुद्धा काही हरकत नाही. ओके, लेट किंवा देअर फोर्स व्हॅल्यूज मी रेफर केल्या. ओके, LHS इज इक्वल टू LHS काय दिलेलं आपल्याला, राईट साईडला झिरो दिलेलं आहे, झिरो मध्ये मला कुठल्याही प्रकारचे चेंजेस करता येणार नाहीत, चेंजेस करता येत नाही, त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी कुठून कुठे व्हॅरी व्हावं लागेल, डावीकडून उजवीकडेच तुम्हाला व्हॅरी व्हावं लागेल. पहा LHS इज इक्वल, डावी बाजू काय दिलेली आहे आपल्याला, अल्फा रेस टू फोर्स ओके प्लस बीटा रेस टू फोर्स प्लस अल्फा इनव्हर्स मल्टीपल विथ बीटा इनव्हर्स, अल्फा इनव्हर्स मल्टीपल विथ बीटा इनव्हर्स. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू ओके अल्फा रेस टू फोर प्लस बीटा रेस टू फोर, मला अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यूज मी रेफर केल्या आहेत, पण अल्फा इनव्हर्स मी कशामध्ये कन्वर्ट करणार, इथं नॉर्मल पार्टमध्ये रेफर करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला एक इंडायसेस एक रिझल्ट मिळते पहा आपल्याला, कुठला रिझल्ट मिळते, जर एखाद्या टर्मचा इंडेक्स जर निगेटिव्ह असेल, जर एखाद्या टर्मचा इंडेक्स जर निगेटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्ह करायचा असेल तर काय होणार, इथं वन डिवाइड बाय ए रेस टू एम, इंडेक्स जर निगेटिव्ह असेल तर खालते येताना काय आपल्याला इथं पॉझिटिव्ह मध्ये रेफर होईल पहा, ह्या रिझल्टचा इथे मला वापर करायचा आहे. ओके, प्लस आता अल्फा इनव्हर्स आहे म्हणजे काय, अल्फा रेस टू पॉवर मायनस वन आहे म्हणजेच काय आपल्याला वन डिवाइड बाय अल्फा रेस टू पॉवर वन मध्ये आपल्याला पहा, मल्टिपल विथ वन डिवाइड बाय बीटा रेस टू पॉवर वन मध्ये आपल्याला पहा. ओके, मायनस वनचा खाली येताना काय झालेलं आहे, प्लस वन मध्ये आपल्याला पहा. ओके, पुढच्या स्टेपला मी फॉलो करणार, एक्झॅक्टली इक्वल टू अल्फा रेस टू फोर प्लस बीटा रेस टू फोर ओके प्लस एनिथिंग रेस टू वन, कुठलाही टर्मचा जर पहिला घात जर दिलेला असेल तर व्हॅल्यू काय असणार आहे, तीच संख्या रिपीट होणार आहे, म्हणजेच काय आपल्याला इथं वन अपॉन अल्फा मल्टिपल विथ वन अपॉन बीटा मध्ये आपल्याला पहा, वन अपॉन बीटा. ओके, अप्लाय करा, अल्जेब्रा कुठला आहे, मल्टिपल मध्ये, न्यूमरेटर न्यूमरेटर डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करून घेणार आहात, म्हणजेच काय येणार पहा, इज इक्वल टू अल्फा रेस टू फोर प्लस बीटा रेस टू फोर प्लस वन वन जर व्हॅल्यू वन डिवाइड बाय अल्फा इन टू बीटा, व्हॅल्यू काय अप्लाय होईल, अल्फा बीटा मध्ये रेफर पहा, अल्फा बीटा मध्ये रेफर होईल पहा. ओके, आता ज्या व्हॅल्यूज मी वर रेफर केलेले आहेत, न्यूमरेटर न्यूमरेटर मी मल्टिप्लाय केलं, वन वन जर व्हॅल्यू वन, अल्फा इन टू बीटा अल्फा बीटा मध्ये आपल्याला पहा. ओके, आणि ज्या व्हॅल्यूज मी रेफर केलेले आहेत वरती, अल्फा इज इक्वल टू ओमेगा अँड बीटा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर, ह्या रिलेशन मध्ये मी वापरणार आहे पहा. एक्झॅक्टली इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा, ओमेगा ओमेगा रेस टू फोर प्लस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बीटा, बीटा काय दिलेला आहे, ओमेगा स्क्वेअर रेस टू पॉवर काय अप्लाय होईल, फोर्स. ओके, प्लस वन डिवाइड बाय ओके अल्फाची व्हॅल्यू किती आहे, ओमेगा, बीटाची व्हॅल्यू किती आहे, ओमेगा स्क्वॅश. ओके, म्हणजे पूर्ण एक्झाम्पल पूर्ण स्टेप अल्फा अँड बीटा इज रिप्लेस्ड बाय, अल्फा अँड बीटा इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये कन्वर्ट केलेलं आपण, ओमेगा मध्ये कन्वर्ट केलं पहा, आपण कशामध्ये कन्वर्ट केलेलं आपण, ओमेगा मध्ये मी रिप्लेस करून घेतलेलं आहे पहा, कशामध्ये रिप्लेस केलेलं आपण, ओमेगा मध्ये रिप्लेस केलेलं आहे पहा. एक्झॅक्टली इक्वल टू काय करणार पाहिजे, इथं ओमेगा रेस टू फोर्स ओके प्लस पुढं घातांकाचा घातांक जर दिलेला असेल, रूल रेफर करतो पाहिजे मी, घातांकाचा घातांक जर दिलेला असेल तर घातांकाचा काय होणार विद्यार्थी मित्रांनो, इथं मल्टिप्लिकेशन होणार आहे. ओके, म्हणजे घातांकाचा घातांक जर दिलेला असेल तर घातांकाचं काय होतं, इथं गुणाकार, म्हणजेच ए रेस टू एम रेस टू एन जर दिलेला असेल तर ए रेस टू एम मल्टिपल एन, व्हॅल्यू काय आपल्याला इथं एम एन मध्ये रेफर होईल पहा. ओके, म्हणजेच काय आपल्याला पहा, ओमेगा रेस टू बोला टू फोर जर व्हॅल्यू किती आपल्याला होईल, बेचोक आठ, टू फोर जर व्हॅल्यू एट मध्ये रेफर होईल पहा, प्लस वन डिवाइड बाय ओमेगा इन टू ओमेगा स्क्वेअर, बेस आर इक्वल, इंडायसेस आर डिफरंट, अल्जेब्रा मल्टिपल मध्ये असेल, इंडायसेस ऍडिशन होणार आहे, वन प्लस टू व्हॅल्यू किती आपल्याला होईल, ओमेगा क्यूब, ओमेगा इन टू ओमेगा स्क्वेअर व्हॅल्यू ओमेगा क्यूब मध्ये आपल्याला होईल पहा. ओके, रिप्लेस करून घ्या, एक्झॅक्टली इक्वल टू ओमेगा रेस टू फोर मी रिप्लेस करू शकतो, कितीने डिवाइड करायचं आहे, फोर थ्रीने डिवाइड करणार आहात, म्हणजे काय आपल्याला लिहितो, ओमेगा रेस टू फोर मी रिप्लेस करू शकतो का पहा, ओमेगा क्यूब मल्टिपल विथ किंवा थ्री प्लस व्हॅल्यू काय असेल तर वन. ओके, पहिल्यांदा हवा असेल तुम्ही इथं रूल्स ऑफ दी, जो पॉवरचा रूल आपण वापरला तो सुद्धा इथे वापरू शकता, ओमेगा रेस टू कितीने डिवाइड करायचं आपल्याला, थ्रीने डिवाइड करायचं आहे, तीन एक तीन, रिमाइंडर किती राहिली तर रिमाइंडर इज ऑल्सो वन. ओके, ऍडिशन विथ ओमेगा रेस टू एट
कितीने डिवाइड करायचं आपल्याला, 3 ने डिवाइड करायचं आहे. ओके, 3 मल्टीपल वी, 3 एके 3, 3 दोने 6, 3 दोने 6. ओके, प्लस रिमाइंडर किती आपला आहे, वी प्लस 2, 8 माइनस 2 व्हॅल्यू किती आपला आहे, वी 6 मध्ये आपल्याला पाहा, 8 माइनस 2 व्हॅल्यू 6 मध्ये येईल पाहा. समजलं, क्रॉस चेक करा, 3 2 जर व्हॅल्यू 6, 6 प्लस 2 व्हॅल्यू 8, 3 1 जर व्हॅल्यू 3, 3 प्लस 1 व्हॅल्यू 4. ओके, प्लस 1 डिवाइडेड बाय 1, देअरफोर काय रेफर केलं आपण, ओमेगा क्यूब इज इक्वल व्हॅल्यू किती असणार इथं, 1 मध्ये रेफर होईल पहा. ओके, परत मी रूल्स ऑफ द इंडायसेसचा वापर करणार, बोला कुठला रूल आहे, ह्या दोघांचा मी ग्रुप केला, हा ग्रुप वेगळा अप्लाय होईल, ह्या दोघांचा ग्रुप, हा ग्रुप वेगळा अप्लाय होईल. रूल्स ऑफ द इंडायसेस मध्ये मी रिझल्ट स्टडी केलेला आहे, कुठला रिझल्ट स्टडी केलेला पण, ए रेस टू एम मल्टीपल विथ ए रेस टू एन, बेस आर इक्वल, इंडायसेस आर डिफरन्स जर असतील आणि जर अल्जेब्रा मल्टीपल मध्ये असेल तर इंडायसेस मध्ये काय अप्लाय होईल, ऍडिशन अप्लाय होतं पहा, ए रेस टू एम प्लस एन. तुम्हाला उजवी बाजू दिलेली आहे, मी डावी बाजू अरेंज करणार. ए कशामध्ये दिलेला आहे, ओमेगा मध्ये दिलेला आहे, एम ची व्हॅल्यू किती असणार, 3 मल्टिपल विथ 1, एम ची व्हॅल्यू किती असणार, 3 मल्टिपल विथ 2, आणि एन ची व्हॅल्यू किती असणार, 1, आणि दुसऱ्या टर्म मध्ये 2 अप्लाय होईल पहा. ओके, रिझल्ट मध्ये व्हॅल्यूज टाका, एक्झॅक्टली इक्वल टू काय नाही व्हॅल्यू तो, ओमेगा रेस टू 3 मल्टिपल विथ 1 मल्टिपल विथ ओमेगा रेस टू पॉवर 1. ओके, प्लस ओमेगा रेस टू 3 मल्टिपल विथ 2 मल्टिपल विथ ओमेगा स्क्वेअर, ओमेगाचा स्क्वेअर आपल्याला पहा, 1 डिवाइडेड बाय 1 व्हॅल्यू किती अप्लाय होईल, 1 मध्ये अप्लाय होईल पहा. ओके, परत मला रूल्स ऑफ द इंडायसेसचा वापर करायचा आहे, बोला काय दिसतं आपल्याला, मल्टिप्लिकेशन कुठला रूल वापरतो आपण इथं, मग घातांकाचा घातांक जर दिलेला असेल, घातांकाचा घातांक जर दिलेला असेल तर घातांकाचा काय होतो इथं, गुणाकार होणार आहे. ए रेस टू एम रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम एन. परत तुम्हाला उजवी बाजू दिलेली आहे, डावी बाजू मी अरेंज करणार आहे पहा. ओके, अप्लाय करा, काय ना पहा व्हॅल्यू इथं, एक्झॅक्टली इक्वल टू ओमेगा क्यूब रेस टू पॉवर 1 मल्टीपल विथ एनिथिंग रेस टू 1 व्हॅल्यू काय असणार इथं, एनिथिंग रिमेन्स सेम. ओके, प्लस ओमेगा क्यूब ब्रॅकेटचा काय अप्लाय होईल, स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर, ओमेगा क्यूब एम ची व्हॅल्यू 3, एन ची व्हॅल्यू 2 आहे, ओमेगा क्यूब ब्रॅकेटचा स्क्वेअर मल्टीपल विथ ओमेगा स्क्वेअर रिमेन्स सेम, प्लस 1 रिमेन्स सेम. फक्त रिझल्टमध्ये ए एम आणि एन च्या व्हॅल्यूज मी रिसबस्टिट्यूट केलेले आहेत पहा. ओके, परत मला सांगा ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू किती आहे, सिन्स ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू किती असणार इथं, ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 स्टँडर्ड व्हॅल्यू, अप्लाय करा, 1 रेस टू 1 मल्टीपल विथ ओमेगा प्लस 1 रेस टू 2 मल्टीपल विथ ओमेगा स्क्वेअर प्लस 1 रिमेन्स सेम. जिथं स्टेपमध्ये आपल्याला ओमेगा क्यूब दिसेल तिथे मी व्हॅल्यू काय रेफर केलेले विद्यार्थी मित्रांनो, इथं 1 मध्ये रेफर केले पहा. ओके, 1 रेस टू 1 मल्टीपल ओमेगा रिमेन्स सेम प्लस ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती आहे, 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, ॲज इज राहील मल्टीपल विथ ओमेगा स्क्वेअर रिमेन्स सेम प्लस 1 रिमेन्स सेम राहील पहा. ओके, 1 रेस टू 1 एकचा पहिला घात व्हॅल्यू 1 असणार आहे मल्टीपल विथ ओमेगा प्लस 1 चा स्क्वेअर व्हॅल्यू 1 मल्टीपल विथ ओमेगा ओमेगा स्क्वेअर. ओके, प्लस व्हॅल्यू 1 रिमेन्स सेम. ओके, कुठल्याही संख्येला जर मी 1 मल्टीप्लाय केलं किंवा डिवाइड केलं आन्सर काय असणार, तीच संख्या रिपीट होणार आहे. म्हणजेच काय आपल्या वेळी इथं ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस व्हॅल्यू 1 ॲडिशन इज ऑल्सो कमिटी डिवाइड. म्हणजेच काय झालं पहा, 1 प्लस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर, 1 प्लस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर. फक्त मी टर्म्स इंटरचेंज केलेले आहेत, कुठली टर्म मी लेफ्ट टू राईट किंवा राईट टू लेफ्ट शिफ्ट केलेली नाही आहे. त्यामुळे साईन कन्व्हेन्शन, प्लस 1 आहे प्लस 1 ॲज इट इज राहील, ओमेगा प्लस आहे प्लस ॲज इट इज राहील, ओमेगा स्क्वेअर प्लस आहे प्लस ॲज इट इज राहील पहा. ओके, आणि मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर व्हॅल्यू किती असणार इथं, एक्झॅक्टली इक्वल टू 0. बेसिक फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो, काय असणार व्हॅल्यू इथं, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर एक्झॅक्ट व्हॅल्यू किती असणार इथं, 0 मध्ये आपल्याला पहा. ओके, इज इक्वल टू काय दिसतं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं, इज इक्वल टू आर एच एस, देअरफोर काय आपल्याला इथं, मग एल एच एस इज इक्वल टू आर एच एस. म्हणजेच काय लिहितं मग, देअरफोर अल्फा रेस टू 4 प्लस बीटा रेस टू 4 प्लस अल्फा इन्व्हर्स मल्टिपल विथ बीटा इन्व्हर्स एक्झॅक्ट इक्वल टू 0 काय रेफर होणार इथं, मग हेन्स ट्रूथ. समजलं व्यवस्थित, फक्त रूल्स ऑफ द इंडायसेसचा वापर करून काय केलं आपण, एक्झाम्पल सिम्प्लिफाय केलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. समजलं व्यवस्थित, ओके, सेम फॉर्मॅटमध्ये विद्यार्थी मित्रांनो फक्त एकच एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे पहा. ओके, ग्रुपवर मी ते शेअर करतोय, त्याचबरोबर प्रिव्हियस लेक्चरचा होमवर्क मी तुम्हाला दिलेला नव्हता, तो सुद्धा मी आजच्या लेक्चरला काय करतोय, तुम्हाला मी आजच्या लेक्चरमध्ये तो होमवर्क मेन्शन करतोय, देतोय पहा.
समजलं. सोडून तर जे इमेजेस जे काय असतील त्या इमेजेस काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, ग्रुपवर शेअर करायला विसरायचं नाही आहे. पहा समजलं सगळ्यांना व्यवस्थित. ओके, धन्यवाद.